तराणी भरते सरंग सारे तू रंग नव्याने श्वासांची स्पंदने तू तू ध्यास या जीवाचा तू ध्यास या जीवाचा दिव्यानी घाबरू नको शांत हे बघ जे झालंय ना सगळं विसरून जा हा ऐका बरोबर असताना काहीच वाईट होऊ देणार नाही आपली आयटम पहिल्यासारखीच दिसली पाहिजे आणि हसली पाहिजे गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होल की चा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 सुखाची श्रावणी किनाचरावणी बहा गुंतया दूर फिरुनी आज वेळा जीव हा गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळते थांबना कुल की चाहूल तो इतके कळू दे थांबना रिंग फेकायची त्यात कसली आली आहे गंमत हे असले खेळ तर मी डोळे मिटून भी खेळू शकते डोळे उघडून खेळात तरी चालेल मी तयार आहे जाणवतच नाही ना नाही जाणवत तेच बरं आहे आणि इथे पण एवढी थंडी जाणवते हे जर आपल्याला आधी माहित असतं ना तर आपण घरातून बाहेरच पडलो नसतो या बाबतीत तू पण ना अगदीच अरसिकस तुला नसेल आवडली पण मला हे गाव आवडलं हे गाव ह्या गावातली माणसं
इतली फ्रेश हवा आणि ही गुलाबी थंडी. ए आयटम, तू थंडीचं कौतुक काय करत बसली आहे? चल घरी जाऊया. अजिबात नाही, मी तर जाणारच नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही. शांतपणे माझ्या बरोबरच. तुम्ही आणि बरोबर वहिनी बी घ्या, बसा बसा. तुम्ही उभा का, बसा ना. इथे ना पटकन दोन खुर्च्या आणखी द्या. नाही नाही नको नको, आम्ही इथेच खालीच बसतो. मुंबईला बी तुमच्या हातावर असं गोंधळून घेतात का? गोंधळतात ना. मी बी आमच्या जत्रेमध्ये बघा ना, मारुती राय गोंधळ होता. कसा आहे? भारी आहे. तुमच्या हातो कंचा देव आहे? नाही म्हणजे कंच्या देवाचं नाव आहे. देवाचं नाही आहे, देवीचं नाव आहे. देवीचं? पण तिला काय नाव गाव काय असनच ना. हो आहे ना, आहे ना. देवयानी. देवयानी देवी आहे की नाही? ना ना, मुंबईची देवी आहे. मुंबईची? नऊ सर पावती का? हो पावते, म्हणून काय विचारताय? नशिबाच्या पुढे धावते. एका अग बोलू दे ना मला. आणि त्याचं काय काका, ही देवी दिसायला जाम सुंदर आहे, म्हणजे पण काय बोलण्याआधीच आपल्या मनातलं ओळखते. आता हो वागायला थोडीशी कडक आहे पण मनाने खूप चांगली आहे. एका पुरे आता. आवनी बोलू दे त्यांना. हा सांगा सांगा, मग तुमच्या हे देवीचं काय मंदिर बिंदिर आहे का? नाही मंदिर, मंदिर आहे ना. हाय मंदिर आहे. कुठ? आपल्या इथं. खरं आहे, इथेच मंदिर आहे आणि हेच तिचं एकमेव स्थान. अख्ख्या ऑल इंडियामध्ये दुसरं कुठे पण मंदिर सापडत नाही या देवीचं. देवी आणि देवीचं काही कळणं झालंय बघा. आता मी तुमचा जास्त टाइम घेत नाही. ही जी देवयानी नावाची देवी आहे ना, ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली बायको आहे. हिचं नाव देवयानी आहे. काय यक्का भाऊ, काय गंमत करता का काय आमची? ओ वहिनी, काही चुकलं असेल तर माफ करा बरं का. चला रे भाऊ चला. आपण त्यांची थट्टा करत होतो असं त्यांना वाटत असेल, तुला पण वाटत असेल, पण आपल्याला माहितीये की आपण जे काय बोलत होतो ना ते इथून मनातून बोलत होतो. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, सावरू दे थांबना. Yeah.
तू कधी बैलगाडी पाहिली नाही काय? पाहिली रे, पण कधी बैलगाडीत बसले नाही. बैलगाडीत बसण्यात पण काय सॉलिड थ्रिल असेल ना. दादा, इथं कोणाची बैलगाडी मिळेल? मिळणार ना, का नाही. पण आपल्या गावात अशी पद्धत नाही साहेब, ही यात्रेच्या वेळेला बैल काढलं झोपतच नाही. आपण पुन्हा कधीतरी बैलगाडीत बसू. पुन्हा कधीतरी नाही, जे काय ते आताच. अरे एक्का, काय करतोयस? चल. तू कडू एक्का, काय चाललंय हे तुझ? चल तू या बैलगाडीत बस. बसून काय करू, गाडी चालवायला बैल नको आहेत का? मी सांगतोय म्हणून आधी बस तरी. अरे पण ये बस हळू. चल. एका काय चाललंय तुझ? गाडी खाली ठेव आधी. खाली ठेव म्हणते ना. नाही देवी यांनी, तुझी बैलगाडीत बसायची इच्छा आहे ना, मग ती इच्छा आता आपण पूर्ण करणार. वावऱ्या माझ्या मनाचे फुलगडे ना वागणे, उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे. वावऱ्या माझ्या मनाचे फुलगडे ना वागणे. एका काय वेडेपणा आहे हा? तुझ्यावरचं प्रेम आहे देवी आणि तुझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली नाही ना तर आपलं मन कुठेच लागणार नाही. मी इच्छा फक्त व्यक्त केली होती, हट्ट केला नव्हता. बरोबर आहे तुझं, तू फक्त मनातली इच्छा बोलून दाखवायची, ती पूर्ण करायचा हट्ट आपलाच असणार. एका प्लीज प्लीज गाडी थांबव. नाही देवी आणि तू आतापर्यंत आपलं जे प्रेम पाहिलं ना ते काहीच नाही, अजून तुला खूप काय बघायचं आहे. तू जेव्हा हसशील ना तेव्हा आपण तुझं हसू झालेलं असू, आणि रडशील तेव्हा डोळ्यातला असू. तुझी बैलगाडीत बसायची इच्छा आहे ना, मग तुझ्यासाठी बैल व्हायला पण आवडेल आपल्याला. तू असं गाडी ओढून स्वतःला त्रास करून घेतल्यावर मला काय मजा येणार आहे का? तू पण ना देवी आणि फुलाचं कधी कोणाला ओझ होता काय? अलभ्य लाभ. काही नवरे बायकोचे बैल असतात असं फक्त ऐकलं होतं, आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं. काय एक का तू जतर आता? एक का थांब, तो तुला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करतोय. पण तू काहीतरी रिॲक्ट होऊ नकोस, तू शांतपणे माझ्या बरोबर चल. रंजन, मुकाट्याने आमची वाट सोड. नाही सोडली तर? रंजन, देवियानी बोलतीये म्हणून आपण शांत आहे, नाहीतर या माझ्याच गावात तुझा पुतळा उभा करायला कमी करणार नाही आपण. एक कप
मी तुला शांत राहा म्हणून सांगते ना, मग तू असा का चिडतोयस? एक का तुझा प्रॉब्लेम काय तुला माहितीये? नाही ना, मी सांग. तू फक्त बोलतो, करत काहीच नाही. आणि ज्यांच्यात करण्याची काही हिंमत नसते ना, तेच असं बायकोचं कारण पुढे करतात तुझ्यासारखं. बायकोचे बैल रंजन, असं ओरडण्यापेक्षा मर्द असशील ना तर माझ्याशी सायकलची रेस लाव. धावना, घाबरतो काय तुला? एका नाही, तू अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीये आणि त्यात तू हट्टाने बैलगाडी ओढलीस. अशी शर्यत वगैरे काही नाही. वाटलंच मला, वाटलंच. आधी तू हो बोलणार आणि मग बायकोचं कारण पुढे करून पळ काढणार. बायकोचा बैल देवयानी, तू मध्ये आता काय पण बोलणार नाही. माझ्या इज्जतीचा सवाल आहे. ओ भाऊ, सायकल मिळेल का तुमची? ओ एक्का भाऊ, घ्या की, तुम्हाला कोण नाही म्हणते. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.